मम्मी आले किती छान, म्हटले 6:15. आता मी जातीये उद्याचं साहित्य आणायला, भोगीचं साहित्य. झोपले मी. उद्या आहे भोगी, म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस. आम्ही आता आलोय तुळशीबाग आणि रविवार पेठेमध्ये सामान घ्यायला, आणि संक्रांतीचं वाण पण घ्यायचंय मला. हे संक्रांतीला पूजा करायला सुगड, मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे हा पूजेचा, सुगडांची पूजा. आणि नंतर थोडी भाजी घेणार, मिक्स भाजी करायला, भोगीची भाजी करायला, आणि संक्रांतीला वाण म्हणजे द्यायला सगळ्यांना, ते पण बघणार आहे. त्यांना ते पिशवीत घालून द्यायला. झाकण म्हण वरती घाट मार त्याला. घरी आलो आम्ही, तो व्हिडिओ नाही दाखवला मी रिक्षातला. आता दुसऱ्या दिवशी भोगी आहे, तर मिक्स भाजी करतेय. याची रेसिपी मी आधी व्हिडिओ दाखवलेला आहे. नेहमीसारखा मसाला, तिखट, मीठ, कांदा, खोबरं चं वाटण करून मिक्स भाजी, आणि नैवेद्य दाखवायचा. आणि या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते, आणि तिळाला पण महत्त्व असतं कारण थंडी पण असती आणि तीळ उष्ण असतात, तर तीळ खाल्ले पाहिजे. भाकरीला तीळ लावले जातात बाजरीच्या, बाजरी पण उष्ण असते. आणि नैवेद्य दाखवला जातो देवाला भोगी दिवशी. प्रत्येक जणांची पद्धत वेगळी असते भाजी करायची. मी थोडी कोल्हापुरी आणि कोकणी टाईप, म्हणजेच खोबऱ्याचा मसाला वाटण करून, आलं लसूण पेस्ट आणि कांदा लसूण मसाला ते घालून करते. झालंय, आता आम्ही नैवेद्य दाखवणार आणि जेवणार. मम्मीनं ते तीळ आणि गुळचे लाडू केलेत, वडी केली आहे बेसनची, आणि बाजरीची भाकरी आणि भाजी आणि भात मी केला आहे. नैवेद्य दाखवून आम्ही जेवणार. चला, मी आवडते आता साडी नेसायची आणि पूजेची तयारी करते ती या ड्रेसमध्येच, आणि मग साडी बदलून पूजा करते. संक्रांत आहे आज, मकर संक्रांत, सुगडांची पूजा. आताच आहे ना सगळं पूजेचं सुगड, तर आज नाही का, आत आहे काय म्हटलं, आत आत. त्याला आधी हे करून घेते मी सुगडला, संक्रांतीची पूजा करायला रंगून घेते मी. गंध असते त्यांना रंगवून, पहिल्यांदा मी इथं बसून असे हे लावायला बघ, मोबाईल इथे टेबल वर बसून नेहमी पोटात माळ्या होते, ते माळ्या पण त्यानं जर मिक्स करून घे की कडेच मिक्स करते, ते नुसतं पाणीच आहे ते.
कापूस पण मोठा चांगला व्यवस्थित. पूजेची तयारी करून घेते आहे मी सुगड आणि त्यामध्ये ऊस जे आता धान्य आलेलं असतं ते पावटा वरण्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा बोरं हे सगळं त्या सुगडांमध्ये घालायचं आहे. गाजराचे 5 तुकडे ऊसाचे 5 तुकडे सगळं एका ताटामध्ये काढून घेते मी आणि मग साडी बदलून पूजेला सुरुवात करणार पूजा करणार. करते मी आता पूजा ब्लाऊज पीस याच्यावर घालू का आता विसरला मी ती तुला आणायचं ब्लाऊज पीस ती काय करायला नाही तर सुगडांची पूजा घातले
संक्रांतची पूजा करून झाली सुगडांची. आता नैवेद्य दाखवलं आहे, बटाट्याची भाजी, पापड, वरण भात, तिळगुळची पोळी. आणि आम्ही देवळात जाणार आहे, मग येऊन जेवणार आहे. इथं जवळच आहे देऊळ. शुगर संक्रांत आणि भोगीची पूजा आणि पूजेचा नैवेद्य झालेलं आहे व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.